शेतकरी शेतमजूर आमचे बंधुबांधव आज ज्यांचा ज्यांचा सत्कार झाला त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो, त्यांचा आभार सुद्धा मानतो। आताच आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की तहसीलदारांनी गावागावात जाऊन कॅम्प घेतला आणि सहारा देण्याचं काम केलं। माटे अधिकारी स्वतःहून असा हिम्मत करत नाही, कारण आम्ही करतोय ते मतासाठीच करतो, पण तहसीलदारांनी घेतलेल्या भूमिका निश्चितच इतरही अधिकाऱ्यांनी त्या घ्याव्या। आखरी तुमचं आमचं सगळ्यांचं जीवन तुमच्यांचं दुःख कसं कमी करता येईल? तुमच्या आमच्या येण्या जाण्यानं एखाद्याचं दुःख कमी होत असेल, त्याच्या अडचणी कमी होत असेल, तर मला वाटतं याच्यासारखं पुण्य नाही। पांडुरंगाचं दर्शन गावात जाऊन माझ्या अपंग बांधवाचं केलेलं काम हे पंढरपूरच्या विठोबाच्या पेक्षा अधिक महत्वाचं आहे असं मला वाटतं। म्हणून आपण गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनामुळे आमचे धडे झाले नाही, फिरता आलं नाही, बऱ्याच गाठी भेटी राहिल्या होत्या। आता काही लोकांच्या भेटी गाठी झाल्या, थोडं बरं वाटलं। आपल्याला भेटल्याशिवाय आम्हाला ऊर्जा येत नाही आणि निश्चितच येत्या 2 महिन्याच्या काळात खास करून अपंग बांधव मजूर लोकांसाठी कामगारांसाठी एक एक दिवसाचा जनता दरबार एका तालुक्यात लावून जाग्यावर काम निपटारा करण्याचं काम करण्याचा प्रयत्न करणार। तर आमचं मंत्रीपद हे काही बिल्डर नातेवाईक रिश्तेदार याच्यासाठी नाही आहे, जिसका कोई नहीं यारो उसका प्रहार है यारो, अशा पद्धतीने काम करणार आहोत। पण मधात कोरोनाच्या काळामुळे आम्हाला ते करता आलं नाही, भेटी घेता आल्या नाही। आता निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण हा दौरा अधिक वाढत जाऊन निवड हार फुलं सत्कार मला वाटतं याच्या आपण दूर राहिलो पाहिजे। कार्यकर्त्यालाही विनंती आहे, पण तुम्हाला याच्यात खूप आनंद आहे, मग इतरांपेक्षा आपल्यामध्ये फरक काय? प्रत्येकानं गुच्छांना शाल घेऊन आल्यापेक्षा उलट काम कसं करता येईल याच्यासाठी आलात, तर मला वाटतं तो वेळ आमचा मार्गी लागल, एक आमशील लागल। नाही तर आपलं कसं आहे, हा रीतिरिवाज आहे, मंत्री आला आमदार आला मोठ्या शाली आणल्या